माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्य शासनाने सर्वसामान्य लोकांना दिलास देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पोहोचाव्यात असा दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, एसटी बसमध्ये 50% सवलत, मुलींना उच्च शिक्षण विनामूल्य देण्यासारखे निर्णय घेतले आहे. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्या विनाताई कांबळी, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकिता आणि त्यांचे हजारो सगळे सहकारी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. खूप चांगलं काम त्यांचं त्या भागामध्ये सुरू आहे आणि आणखी त्यांनी जे काही विश्वास सरकारच्या कामावर दाखवला आहे, सरकारच्या माध्यमातून त्या भागाचा विकास केला जाईल, मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातील, पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.